गजवदन वक्रतुंड महाकाय सकाळ भवन मध्ये दैनिक सकाळ आणि साम परिवाराच्या वतीने विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झालं आहे. या लाडक्या बाप्पाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत आरती दिली. यावेळी भाजपचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांनीही गणरायाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पाचा सोहळा जो उत्सव जो आहे गणपती उत्सव गेली मराठे 3-4 दशकं नक्की तिथं आहे होत झालं आहे. ज्या ज्यावेळेपासून शिरपोईकडे आली तर तेव्हापासून आता विषयीच्या बाजार वर्दळ कमी होती तेव्हापासून इथं सोहळा सुरू झाला आहे. या परिवारामध्ये आमचे पूजनीय आदरणीय त्यांचे नेते त्यावेळचे एन डी पाटील साहेब यांच्या सहभागी होती. पवार साहेबांच्या बहीण सौ आपल्या माई पाटील मी म्हणतो तर त्या इथं होत्या आणि त्यांच्या काळावधीमध्ये सुद्धा मी इथे येत होतो. म्हणलं 4-5 वर्षात मी गॅप पडल्या म्हणला पण अनेक वेळा मी ते उत्सव करता आलो आहे आणि सकाळ परिवार साम परिवार असे नेहमी या भक्तिभावानं इथं पूजन करत असतात आम्हाला बोलवत असतात. तुम्हाला मी धन्यवाद देतो की आपण सर्वजण आपापल्या प्रत्येकाचं व्यवहार वेगळा असेल उद्योग वेगळा असेल पण त्याच्यामधून देवाची स्मरण करून देवाला आस्तिक नास्तिक सर्व राहिले बाजूला पण नास्तिक असला तरी देखील त्यांनी देवाला हात जोडल्यानंतर गणपती बाप्पाचं हा तोषित कलांचा नायक आहे गुरु आहे आणि तशा दृष्टीने त्याला केलं तर आपल्याला एक अतिशय चांगलंसं मानसिक समाधान मिळतं आणि त्याच्यातून आपली कामं जी असतात ती सर्व निर्विघ्नपणानं आपली पूर्ण होत असतात. आणि अशा सर्व गणेशोत्सवाला तुम्ही आम्हाला बोलवता त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही आमंत्रित दिल्याबद्दल धन्यवाद आणि त्याबरोबर सकाळचं आणि सामचं ज्या पद्धतीने काम चाललं आहे लोकांच्या मनामध्ये जाऊन तुम्ही रुजलात हृदयात गुंतलात आणि त्याप्रमाणे आता प्रत्येक तुमचा जो कोणी प्रतिनिधी आमच्याकडे येतो तर त्यावर अतिशय चांगल्या भाषेमध्ये बोलतात चांगल्या रीतीनं समजून घेतात आमच्याकडं काय चाललं आहे ते जाणून घेतात आणि त्यावरून आमचं काय पुढलं भावी अशी तेही विचारतात. म्हणजे अशा पद्धतीनं जे कामकाज चाललेलं आहे तर त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सकाळ आणि साम हे अगदी फार घट्ट बसलेलं आहे आणि त्याला नक्कीच तुमच्याकडे आता ह्या पद्धतीने गर्पांनी घातलं जातं. तुमच्या सकाळ आणि साम या दोन्ही परिवाराला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अनेक शतकोनी शतकं या अशाच पद्धतीनं हा उत्सव साजरा व्हावा अशी देवाला प्रार्थना करतो.